पाणी फाउंडेशनच्या उपक्रमामध्ये प्रत्येक गावानं आणि गावातील प्रत्येकानं सहभाग नोंदवण्याचं आवाहन आमदार गणपतराव देशमुख यांनी केलं आहे हजारो वर्षापासून परंपरेनं दुष्काळाशी सामना करत असलेल्या सांगोला तालुक्याला दुष्काळ नवीन नाही या तालुक्यामध्ये कमी पर्जन्यमान आणि अनियमितपणामुळे कमी पाऊस पडतो दुष्काळावर मात करायची असेल तर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये तालुक्यातील सर्व गावांनी सहभाग घ्यावा असं आवाहन असा आवाहन करत या उपक्रमासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन आमदार गणपतराव देशमुख यांनी दिलं ते पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा दोन हजार एकोणीस दुष्काळाशी दोन हात तालुकास्तरीय चित्रप्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी बोलत होते यावेळी पाणी फाउंडेशनचे सचिन देशमुख यांनी या, या उपक्रमाबद्दल माहिती सांगताना सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा या दोन हजार सोळापासून शहात्तर तालुक्यात चालू असून दोन हजार सोळाला सांगोला तालुक्यामध्ये एकावन्न गावांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सव्वीस गावांमध्ये उत्कृष्टपणे जलसंधारणाचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीनं दोन हजार एकोणीससाठी या स्पर्धामध्ये आतापर्यंत नव्वद गावांनी सहभाग नोंदवला असून उर्वरित गावांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं ही स्पर्धा आठ एप्रिल ते बावीस मे दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये चालणार असून या स्पर्धेसाठी प्रत्येक गावात प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहेत यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक आरोग्य विस्तार अधिकारी अंगणवाडी सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या